बलात्कार ही भयानक घटना असते. ज्या महिलेवर हा प्रसंग ओढवतो तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण एखादी महिलाच या भयानक प्रकारात सहभागी असेल तर? ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये अशीच घटना घडली आहे. आपल्या प्रियकराच्या प्रेयसीचा काटा काढण्यासाठी तिसऱ्याच इस्मा करवी बलात्कार करवण्याचा भीषण प्रकार समोर आलाय. यामागे काय मानसिकता असते? महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे? महिलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण का वाढतंय? याचा वेध घेऊया खलनायिका याच्या विशेष कार्यक्रमात. नमस्कार, मी हेमाली मोहिते. आपल्या प्रियकराचा पिच्छा सोडावा यासाठी एका प्रेयसीनं दुसरीवर बलात्कार करून आणल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. भिवंडीमध्ये घडलेल्या या प्रकारानं पोलीसच नव्हे तर महिला अधिकारांसाठी काम करणारे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडलेत. एखाद्या चित्रपटाचं कथानक असावं अशीच ही घटना आहे. लेकिन उसे सिर्फ अपना बनाने के लिए हमारे बीच आने वाले की जान ले भी सकती हूं. अगर मेरे और साहिल के बीच कोई रह गया है तो वो सिर्फ तुम हो. ये क्या पागलपन है? आपल्या प्रियकराचं दुसरीवर प्रेम आहे, त्यामुळे तिचा काटा काढायला निघालेल्या तरुणीची कथा गुप्त या चित्रपटात रंगवण्यात आली होती. खंजर फेंको ईशा. नहीं साहिल, मुझे छोड़ दो साहिल. बस एक बार ये खंजर इसके सीने के पार कर दूं. बस एक बार मुझे छोड़ दो साहिल. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये अशीच काहीशी घटना घडली आहे. या गोष्टीची सुरुवात झाली ती ऑगस्ट 2015 मध्ये. मुंबईत कफ परेड भागात राहणारी एक तरुणी, तिची काकू भिवंडीच्या गायत्री नगरमध्ये राहते. सुट्टीच्या दिवशी ती नेहमीच काकूला भेटायला जात असे. अशीच एकदा भिवंडीला गेली असताना तिच्या मोबाईलचा बॅलन्स संपला. अकाउंट रिचार्ज करण्याच्या उद्देशानं ती एका छोट्या मोबाईल शॉपमध्ये गेली. तिथं तिची ओळख झाली भीमराव उर्फ सतीश नकलवार याच्याशी. सतीशनं या तरुणीला गोडगोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तो तिला लॉजवर घेऊन गेला. पण दरम्यानच्या काळात सतीशचं लग्न झालेलं असल्याचं समजल्यावर तरुणीनं पुढं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र तरीही सतीशनं या तरुणीवर बलात्कार केला. या बलात्कारातून आपण गर्भवती राहिल्याचं 1.5 महिन्यांनंतर तिच्या लक्षात आलं. याबाबत तिनं सतीशला माहिती दिल्यावर पुन्हा तिला फसवून गर्भपात करायला लावला. त्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. 2015 ते 2018 या काळात या तरुणीचे आणखी 2 गर्भपात झाले. एकीकडे हे प्रकरण सुरू असताना आणखी एका पात्राचा या नाट्यात प्रवेश झाला. ती होती सतीशची दुसरी प्रेयसी राबिया. आधीच विवाहित असलेल्या सतीशचे आणखी एक तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत याची कुणकुण राबियाला लागली. त्यानंतर तिनं त्या तरुणीला धमकवायला सुरुवात केली. यासाठी राबिया तिला वारंवार फोन करून त्रास देऊ लागली. मात्र राबियाच्या सांगण्यानुसार सतीशशी संबंध तोडायला ती तयार नव्हती. त्या दोघांचे प्रेमसंबंध कायम होते आणि त्यांच्यात वारंवार शरीर संबंधही येत असल्याचं राबियाच्या लक्षात आलं. त्यानंतर राबियानं काहीतरी कारण सांगून या तरुणीला आपल्या घरी नेलं. तिथं पाण्यातून गुंगीचं औषध पाजलं आणि आपला मित्र सलीम याच्या करवी पीडित तरुणीवर बलात्कार केला. या बलात्काराचं चित्रण करून तिनं पीडित तरुणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. सर्वप्रथम तिनं 50,000 रुपये मागितले. पीडित तरुणीनं तिला 43,000 रुपये दिलेही. मात्र त्यानंतरही राबियाची हाव काही कमी झाली नाही. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या देत आणखी पैशांची मागणी करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यास आपली बदनामी होईल या भीतीनं पीडित तरुणीनं खडवलीच्या नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिच्या एका मैत्रिणीनं तिला यापासून परावृत्त केलं आणि तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. अखेर पीडित तरुणीनं कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला.
कुलाबा पोलिसांनी तिला एका अधिकाऱ्यासोबत भिवंडीला पाठवलं आणि शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार ब्लॅकमेलिंगसह विविध गुन्हे दाखल केले. आमच्याकडे कुलाबा पोलीस स्टेशन येथून 0 नंबरने शनिवारी फिर्याद आलेली होती. तिचे एका व्यक्तीबरोबर जो गायत्री नगर परिसरामध्ये राहतो त्या व्यक्तीबरोबर 2015 पासून आजपर्यंत प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधातून लग्न करतो असं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याबाबतची ती फिर्याद होती. त्याच्यावरून आमच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे. जे योग्य कलम होतं ते पोलिसांनी यापूर्वीच लावलेले आहेत, कारण की बलात्कार झाला त्याच्यानंतर खंडणी मागण्यात आली आणि ते बलात्कार करण्यासाठी त्यांनी जे कट कारस्थान रचलं ते आता हे सर्व कलम त्याच्यामध्ये लागलेले आहेत. आता पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. सध्या ते जामीनवर सुटणे त्याचे अवघड आहे, कारण की फार एक गंभीर घटना आहे आणि मानवतेला कालिमा फासणारी अशी एक घटना घडलेली आहे. तर मला असं वाटते पोलिसांनी जरी योग्य तपास करून या केसमध्ये चार्जशीट पाठवली तर या केसमध्ये या लोकांना नक्की शिक्षा होण्याची शक्यता आहे. अधिक तपास केल्यानंतर तरुणीचा प्रियकर सतीश, त्याची दुसरी प्रेयसी राबिया आणि राबियाच्या सांगण्यावरून तिच्यावर बलात्कार करणारा सलीम मोईन खान या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एकूण 3 आरोपी केलेले आहेत. एक सतीश नकलवार म्हणून आहे आणि त्याला मदत करणारी राबिया आणि तिचा नवरा असे 3 आरोपी त्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून अटकही केलेली आहे. अशा केसमध्ये डिलेचा एक नुकसान होतो प्रॉसिक्युशनला, कारण की रेपचे जे सिम्पटम्स आहेत ते मिटून जातात. त्याच्या गुंगीचे औषध दिला त्याचे सिम्पटम आता संपून गेले, तर त्याचवेळी जरी पोटाचा वॉश घेतला असता तर त्याच्यामध्ये काहीतरी गुंगीची औषध त्या सॅम्पल्समध्ये आली असती. त्याच्यानंतर ते जे बाकीचे जे पर्सनल पार्टचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्याची तपासणीमध्ये ते बाकीचे जे रेपचे पुरावे आहेत ते सुद्धा सापडले असते, पण आता ते सर्व पुरावे नाहीसे झालेले आहेत. आता फक्त बाकीचे जे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड्स, त्याच्या काही CCTV फुटेज त्या ठिकाणी भेटत असेल, तर अशा प्रकारच्या पुराव्यावरती त्यांना पुढे इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि अशा केसेसमध्ये थोडीशी इन्व्हेस्टिगेशन अवघड होतेच. एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच ही कथा. आपल्या प्रियकराचं लग्न झालेलं आहे आणि त्याला आणखी एक प्रेयसी आहे हे समजल्यानंतरही त्याच्यासोबत संबंध कायम ठेवणाऱ्या तरुणीची ही कहाणी पौगंडावस्थेत आलेल्या तरुणींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. मुंबईहून सचिन गाडसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहेच, पण एक महिला जेव्हा एखाद्या अशा घटनेस कारणीभूत ठरते तेव्हा काय म्हणायचं, महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्यांचं या घटनेवर काय म्हणणं आहे ते जाणून घेणंही महत्वाचं आहे. ठाण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला मुक्ती संघटनेच्या सहसचिव निलिमा देशपांडे यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. ठाण्यातील भिवंडी भागामध्ये एका तरुणीने आपला राग काढण्यासाठी किंवा काही उद्देशाने एका दुसऱ्या तरुणीवर एका इस्माकडनं बलात्कार करून घेतला आणि त्याचा व्हिडिओ तिने काढलेला आहे. एवढे क्रूरतेने ती वागलेली आहे. ही क्रूरता येते कुठून, ह्या क्रूरतेचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ता निलिमा देशपांडे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय वाटतं, तुम्हाला ह्या घटनेकडे बघून काय वाटतं, ह्या घटनेकडे कसं बघतं? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या घटनेचा तीव्र निषेधच करायला हवा, कारण कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन कोणतीही स्त्री संघटना किंवा चळवळ करत नाही. हिंसाचार वाढत चाललं आहे, त्याचं परिणाम इथे दिसत आहेत, ठीक आहे, पण असं मुलीनी करणं हे मानसिकता कुठून येते, याची काय कारणं असू शकतात? नाही, आता काय माहिती का, हिंसाचाराच्या समाजात जेव्हा हिंसाचार वाढतो तेव्हा त्याच्या प्रथम बळी ह्या स्त्रिया आणि लहान मुलं पडतात आणि ते त्यांच्यापर्यंत पोचतं. आता ते ह्याच्या पुढचं पाऊल घडतं आहे की त्या स्वतः त्याच्यात सहभागी होऊन व्यक्त करताना दिसत आहेत. आता जे इतके वर्ष नव्हतं दबलेल्या होत्या त्या आता त्या हिंसाचाराचं आणि सुडाचं भावना त्यांच्यापर्यंतसुद्धा ती इतकी पोचलेली आहे की त्यासुद्धा आता त्याच्यात सहभागी व्हायला लागलेल्या आहेत. नाहीतर आत्तापर्यंत आपल्याला जी महायुद्ध झाली किंवा मोठमोठी युद्ध झाली त्या सगळीकडे शांतता मोर्चे स्त्रियांनी जगभर काढल्याचे आपल्याला दिसत आहेत,
का ह्या पूर्ण घटनेमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो का, त्यांनी शूटिंग केलं मोबाईलवरती, हे खूप खूप भयानक आहे. मग हे शूटिंग करणं किंवा हे सोशल मीडियाचा जास्त वापर, ह्याचा हा साईड परिणाम आहे का, साईड इफेक्ट आहे का? नाही, सोशल मीडियाच्या वापराबद्दल तर हां आत्ता सध्या खूपच हे चाललेलं आहे, म्हणजे त्याच्यात अफवा पसरवण्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर साधन सोशल मीडिया हे झालेलं आहे. म्हणजे आता सांगतायत सारखं की सोशल मीडियाच्या बातम्यांवर तुम्ही अवलंबून राहू नका, त्याच्यावर विसंबून राहू नका, त्याच्या सगळ्या बातम्या त्या खऱ्या असतात असं नाही. पण दुसरा हा भाग आहेच, म्हणजे सोशल मीडियाचा जसा चांगला वापर होतो, म्हणजे व्हॉट्सअप वगैरेचा आपल्याला एका ग्रुपला मेसेज कळवायचा असेल किंवा इतरही दैनंदिन कामकाजालासुद्धा त्याचा खूप चांगला वापर होतो, पण त्याचबरोबरीने दुर्दैव असं आहे सध्या की त्याचंसुद्धा व्यसन लागणं हा सुद्धा एक त्याचा गैरपरिणाम आपल्याला दिसतोय सोशल मीडियाचा. व्हायरल करीन तेच आहे परत ते की सूड जे आहे तुझा, की तुला नेस्तनाबूतच करायचं, तुला खलासच करायचं, तुला जगणं अशक्य करायचं, असं हे करण्यासाठी मग त्याला काय काय मार्ग वापरता येईल? तर हा सगळ्यात सोपा मार्ग आणि हातातला आहे की बलात्कार करताना व्हिडिओ करणं आणि तो व्हायरल करणं, म्हणजे त्या मुलीला सगळ्यात भीती कसली असते, मुलीला अब्रूची, आणि तीच जर वेशीवर टांगली जाणार असेल तर हा तिच्या मनातला जो सूड आहे तो तिने अशा प्रकारे व्यक्त केला. नक्कीच देशपांडे मॅडममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का, ह्या सर्व गोष्टी खरंच भयानक आहेत आणि कुठेतरी हिंसाचार हा थांबला पाहिजे. हिंसाचार जो प्रकट होतो आहे पूर्ण प्रत्येक भागातनं, घटनेतनं आणि सहज प्रकट होतो आहे, त्याला कुठेतरी अंकुश बसला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वडिजांनी संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. एका तरुणीवर बलात्काराचा कट रचणारी, तिला बेशुद्ध करणारी आणि बलात्कार होत असताना त्याचं चित्रीकरण करणारी महिलाच होती. यामागे नेमकी काय मानसिकता असते, ही विकृती आहे की आणखी काही? मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याशी याबाबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी. बलात्कार हा शब्द जरी कानावर पडला तरी महिला अस्वस्थ होतात. हे जरी खरं असलं तरी एका महिलेनेच दुसऱ्या महिलेचा बलात्कार घडून आणण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्यासोबत सध्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे सर आहेत. सर, तुम्ही बघितलं तर एका महिलेने दुसऱ्या महिलेचा बलात्कार घडून आणला, त्याचं चित्रीकरण केलं आणि त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तुम्हाला काय वाटतं, ही विकृती आहे? मला असं वाटतं की आपण बलात्कार ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. बलात्कार आपल्या दृष्टीने, म्हणजे आपण विचार करायला गेल्यानंतर आपल्याला वाटतं की ती फक्त एक लैंगिक कृती आहे, परंतु बलात्कार ही बेसिकली एक आक्रमक हिंसक गोष्ट आहे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची आपण स्पेस इन्व्हेड करतो, दुसऱ्या व्यक्तीचा हक्क हिरावून घेतो की माझ्या बरोबर जवळ कोण येणार, कोण येऊ शकणार नाही, माझं नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेत असता. म्हणजे आणि ती कृती लैंगिक असते, परंतु प्रत्यक्षामध्ये दुसऱ्या व्यक्तीवरती अशा प्रकारे लादणं ही गोष्ट आक्रमक आहे. म्हणजे ही गोष्ट लैंगिक असण्यापेक्षा ही आक्रमक जास्त आहे, आणि अशा प्रकारची आक्रमकता आपल्याला स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सारखीच दिसते. सर, बलात्काराचा जर सगळ्यात जास्त कोणाला त्रास होत असेल तर एका तो महिलेला होत असेल, ती याचा विचार देखील करू शकत नाही. असं असताना देखील एका महिलेने तो घडवून आणला, तो विटनेस केला स्वतःच्या डोळ्यांनी, काय सांगा याच्यामध्ये? म्हणजे ही केवळ बलात्कार आणि एवढी म्हणून घटना बघून आपल्याला चालणार नाही. याच्यामध्ये त्या व्यक्तीची, त्या स्त्रीची मुळातली वृत्ती काय आहे, ती वृत्ती कोणत्याही प्रकारच्या दबावाला भीक न घालता, कोणत्याही प्रकारच्या मानसिक चिंतेला भीक न घालता, मला जे पाहिजे ते ताबडतोब मला मिळालं पाहिजे, अशी कमालीची अप्पलपोटेपणाची, स्वार्थीपणाची भावना आहे, आणि त्या भावनेतनं या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. पुरुष देखील चुकीचा आहे, महिला देखील चुकीचा आहे, मात्र असं असतानाही महिला, तीन महिला आहेत आणि त्यातल्या दोन्ही ज्या आहेत, इतर दोघी त्या प्रियसी आहेत, त्यांनी ही गोष्ट कशी ॲक्सेप्ट केली आणि कसं त्याच्याबरोबर एक एवढी वर्ष फिजिकल रिलेशन होतं, त्यामागे काय मानसिकता आहे? खरं म्हणजे आपल्याला या गोष्टीचे सगळे पूर्ण धागेदोरे उलगडल्यानंतरच याची उत्तरे देता येतील, परंतु पुष्कळदा ज्या एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स असतात त्याच्यामध्ये सगळं चोरी चोरी चुपके चुपके असतं. त्याच्यामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचं काही दुसऱ्याचं नाव निशाण पण कळता का माने याची काळजी घेतली जात असते. त्यामुळे मला असं वाटतं की खूप मॅन्युप्युलेट करून या सगळ्या गोष्टी घडत असतात, आणि खूपदा जेव्हा हे लक्षात येतं
की मी सोडून आणखी एखाद्या व्यक्तीबरोबर आपला प्रियकर किंवा आपला मित्र किंवा आपली आपला नवरा आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टीमधली कॉम्प्लिकेशन सुरू होत असतात. जोपर्यंत ते सगळं चोरी चोरी असतं तोपर्यंत कोणालाच काही माहिती नसतं. आणि पण हे अशी ह्या गोष्टी अशा आहेत की या गोष्टी कधीही लपत नाहीत, त्या गोष्टी समोर होतं तेव्हा काही घडू शकतं, काही घडू शकतं. तुम्ही ऐकलं हे होते डॉक्टर राजेंद्र बर्वे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही ठाण्यामध्ये समोर आलं ते नक्कीच एक विकृती आहे, मात्र जेव्हा जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तेव्हा कोणत्याही प्रकारच्या घटना यांना नाकारता येत नाही. कॅमेरापर्सन प्रशांत कोचरेकरसह सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. अशाच आणखी काही खलनायिका आणि त्यांचे गुन्हे पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. लक्षवेधमध्ये आपण पाहतोय विशेष कार्यक्रम खलनायिका. दाक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसाईराज हिच्या प्रकरणानं काही वर्षांपूर्वी गजब केला होता. ही घटनाही प्रेमाच्या त्रिकोणातूनच घडली. प्रियकराची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मारियाचा बरोबरीनं सहभाग होता. नेमकं काय घडलं होतं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. तारीख 7 मे 2008. मुंबईच्या मालाड परिसरातील धीरज सॉलिटेअर या इमारतीच्या फ्लॅट नंबर 201 मध्ये कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराज आणि सिनर्जी ॲटलॅबचा क्रिएटिव्ह हेड नीरज ग्रोव्हर हे दोघेच होते. मारियानं हा फ्लॅट भाड्यानं घेतला होता. मारिया सुसाईराज ही बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी मुंबईत आली होती, तर नीरज हा टीव्ही प्रोडक्शन क्षेत्रात क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करत होता. एकाच क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांची मैत्री झाली होती. नवीन फ्लॅट मध्ये सामान हलवण्यासाठी मदत म्हणून मारियाने नीरजला बोलावलं होतं. खरं तर नीरज आदल्या दिवशी म्हणजे 6 मे रोजी मारियाच्या घरी आला होता. त्या रात्री तो मारियाच्याच फ्लॅट मध्ये थांबला होता आणि तीच त्याची घोडचूक ठरली होती, कारण 6 मेच्या रात्री मारियाच्या मोबाईल फोनची रिंग वाजली. तो कॉल होता जेरॉम मॅथ्यूचा. कोच्चीवरून त्यानं तो फोन केला होता. नौदलात अधिकारी म्हणून कामाला असलेला जेरॉम हा मारिया सुसाईराजचा प्रियकर होता. जेरॉमनं मारियाला फोन केले तेव्हा त्याला नीरज ग्रोव्हरचा आवाजही ऐकू आला. नीरजचा आवाज ऐकल्यामुळे जेरॉम अस्वस्थ झाला होता. मारियाच्या घरी नीरज काय करतोय असा प्रश्न त्याला पडला होता. त्याबद्दल त्याने मारियाकडे विचारणाही केली होती. त्याच रात्री त्याने कोच्चीहून मुंबई करता विमानाचं तिकीट बुक केलं आणि तो 7 मेच्या सकाळी मुंबईत येऊन दाखल झाला. मारियाच्या फ्लॅटमध्ये जेरॉमने प्रवेश केला तेव्हा त्याला नीरज आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला, त्यामुळे जेरॉमच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नीरज आणि जेरॉम यांच्यात त्यावेळी जोरदार भांडण झालं आणि त्यातूनच जेरॉम मॅथ्यूने नीरज ग्रोव्हरचा खून केला. नीरजचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय जेरॉम आणि मारियाने घेतला. त्या दोघांनी एका मॉलमधून मोठा चाकू खरेदी केला. त्या चाकूच्या सहाय्याने त्यांनी नीरजच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे केले आणि ते बॅगेत भरले. त्यानंतर मारियाने एका मैत्रिणीची कार घेतली. त्याच कारमधून त्यांनी नीरज ग्रोव्हरच्या मृतदेहाचे तुकडे मनोर जवळच्या जंगलात नेऊन जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मारियाने आपल्या फ्लॅटची रंगरंगोटी केली होती. नीरजच्या खुनाचा कोणताच पुरावा मागे राहू नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती, पण पोलिसांच्या नजरेतून त्यांचा गुन्हा सुटू शकला नाही. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.